एक साथ बैठेंगे। नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, राम राम, मैं वसुंधरा। मैं गणेश, मैं मारुती। आम्ही इयत्ता सातवी बोचे विद्यार्थी आज आपल्या समोर एक आदर्श परिपाठ सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने केली जाते। म्हणून आम्ही आमच्या आज परिपाठाची सुरुवात श्री गणेशाच्या देवस्मरणाने करणार आहोत। घेऊन येत आहे आमची वर्ग मैत्रिणी कृतिका जाधव।
विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आता सातवी वाची विद्यार्थिनी कृतिका योगेश जाधव आज आपल्यासमोर एक बोधकथा सादर करीत आहे. बोधकथेचे नाव आहे शहरापेक्षा गाववारी. एका वेळेची गोष्ट आहे, त्यावेळेस एक गावातील उंदीर व शहरातील उंदीर हे दोघं चांगले मित्र होते. एका वेळेस शहरातील उंदीर गावातील उंदराला भेटण्यासाठी गावात आला होता. त्यावेळेस गावातील उंदराने गावातील छोट्या मोठ्या गोष्टी दाखवून त्याला चांगले खायला देऊन त्याचे मन जिंकण्याची पूर्ण तयारी केली, पण तसे काहीच झाले नाही. त्याने शहरातल्या उंदराने सांगितलं की तो आमच्या शहरात. धन्यवाद. मित्रांनो, जग हे ज्ञानाचा अथांग सागर आहे. या ज्ञानाच्या अथांग सागराचे सर्व काही आपल्याला ज्ञात असेल असेही नाही. म्हणून आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून आजच्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन येत आहे माझे वर्गमित्री नेहा पवार आणि खुशी जाधव. जो छात्र हमारे सवालों का सही जवाब देंगे उन छात्रों को बख्शीश के तौर पर तिलगुल और मकर संक्रांति त्योहार की बधाइयां दी जाएंगी. बोला, भारत के हरित क्रांति के जनक M.S. स्वामीनाथन को कहते हैं. राष्ट्रीय युवा दिन कब मनाया जाता है? आपने यह जवाब बिल्कुल सही दिया है, इसलिए हमारे क्लास की ओर से आपको तिलगुल दिया जाता है. लाल बहादुर शास्त्री के बचपन का नाम क्या है? मित्रांनो, आपल्या आयुष्य एखाद्या कोड्याप्रमाणे असते. थोडं कठीण, थोडस फळ तर थोडं म्हणतात. चल तर मग असे काही कोडे ऐकूया. कोडे सांगत आहे माझे वर्गमैत्रीण वो क्या है? उसमें चार उंगलियां है और एक अंगूठा है, पर जान बिल्कुल नहीं है. आपने यह जवाब बिल्कुल सही दिया है, इसलिए हमारे क्लास की ओर से आपको तिलगुल दिया जाता है. बोला तिलगुल क्या? आपको तिलगुल दिया जाता है. बोला तिलगुल क्या? ऐसी कौन सी चीज है जिसे आप जला नहीं सकती, शस्त्र उसे काट नहीं सकते, पानी उसे भिगा नहीं सकता और मौत मार नहीं सकती? यह जवाब सही है, इसलिए हमारे क्लास की ओर से आपको तिलगुल दिया जाता है. बोला दिया जाता है. बोला तिलगुल. ऐसा कौन सा खजाना है जिसे जितना लूटा जाए उतना ही बढ़ता जाता है? यह जवाब सही है, आपने यह जवाब बिल्कुल सही दिया है, इसलिए हमारे क्लास की ओर से आपको तिलगुल दिया जाता है. बोला तिलगुल. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्व धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या चैतन्य पूर्ण वाणीने जगाची मने जिंकली. चला तर ऐकूया या भाषणाची एक झलक. घेऊन येत आहे आमचा वर्ग मित्र ओरिंगे. माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही ज्या स्नेहाने माझे स्वागत केले त्याने माझे हृदय भरून गेले. मी सर्व जाती व पंथांच्या लाखो हिंदूंच्या वतीने आभार मानतो. मला अभिमान आहे की मी अशा धर्माशी संबंधित आहे की ज्याने जगाला सहिष्णुता दिली. मला अभिमान आहे की मी अशा देशाचा आहे की ज्याने सर्व धर्माच्या आणि सर्व देशांच्या छळ झालेल्या लोकांना आश्रय दिला. जय हिंद, भारत माता की जय. तनिष्का व्यासाहेब ठाकरे, सातवी बची विद्यार्थिनी. आभाराचे भार कशाला, फुलांचेही हार कशाला, हृदयाचाच घर बांधू या घराला दार कशाला. विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री देसाई सर व पर्यवेक्षक श्री बीटी बागुल सर व आमचे वर्ग शिक्षक श्री आर डी पवार सर आणि आम्हाला मार्गदर्शन देणारे खालजी सर आणि डीबीआयरे सर व इतर शिक्षक व येथील कर्मचारी विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आमच्या परिपाठात शांततेने सहभागी झालात व आम्हाला जी शाबासकीची थाप दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. सावित्रीबाई फुले.